घटना घडलेली आहे तिथे मी स्वतः देखील जाऊन आलो. माझ्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते अंबादास दानवे साहेब, सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी, सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब वगैरे. अर्थात तिथे कार्य चालू आहे, मदत कार्य सुरू आहे, परिस्थिती बिकट आहे आणि सगळेच जे काही यंत्रणा लावायची आहे ती लावलेली आहे. NDRF चे टीम्स असतील, इतर यंत्रणा आहे. माझी उपमुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती राहील की आता असं झालेलं आहे की पाऊस जेव्हा ओसरेल तेव्हा हे काम जास्ती शक्य होईल. जेवढी माती आपण काढतोय तेवढी माती परत खालती येते, कोसळते आहे. खालतीची ते गाव आहे जिथे आम्ही थांबलेलो, कारण वरती जाणं योग्य पण नव्हतं आम्हाला. अडखळीचा मार्ग आहे, छोटा मार्ग आहे, उगाची अडचण नको. पण तिथे खालती एक ट्रायज एरिया किंवा मेडिकल स्टॅबिलायझेशनचं एक रूम झाली तर बरं होईल, कारण वरतून जे लोक येतात त्यांना तात्काळ तिथे, कारण ॲम्ब्युलन्सेस आहेत पण तिथून हॉस्पिटलला नेणं थोडं लांब होतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे NDRFच्या वगैरे टीम्स आहेत त्यांना खालती बेस कॅम्प करायला पाहिजे, कारण आज रात्री राहतील तिथे, जसा पाऊस कमी होईल तसं तिथून परत मदत कार्य सुरू होईल. जसं हा ही एक गोष्ट झाली, तसंच मला वाटतं सन्मान्य सदस्य सुनीलजींनी सांगितलं की खापरखेडा तो ॲश बंड फुटलेला आणि ते सगळं परत ॲश ही वाहून चाललेले. मागच्या काही काळात आम्ही तिकडची ॲश काढण्याचा प्रयत्न केला. मी परत आपल्याला विनंती करेन की त्याच्यावर थोडं लक्ष देऊन आम्हाला सर्वांना पाहिजे बोलवा, एक बैठक घेऊन आपण ते पुढचा मार्ग कसा करायचा तो ठरवू आपण. सन्मान्य आदित्यजींनी जे विषय सांगितलेले आहेत निश्चितपणे तिथे एक छोटं ट्रायज केलंय पण ते वाढवावं लागेल, आपलं म्हणणं योग्य आहे, ते देखील वाढवण्याची व्यवस्था करू. बेस कॅम्पची आता व्यवस्था तिथे NDRFची आपण केलेली आहे, त्यामुळे नक्की या सूचनांकडे लक्ष दिलं जाईल.